विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा यामध्ये बुद्धिमत्ता या विषयामध्ये आकलन या घटकाविषयी आपण आज माहिती करणार आहोत. आकलन या घटकामध्ये जो उपघटक आहे भाषा ज्ञान, त्यावर आधारित विविध प्रकारचे प्रश्न, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येतात, 13 प्रकारच्या उपघटकावर प्रश्न येतात, हे प्रश्न आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलेले आहेत. तर आकलन म्हणजे काय की आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियाद्वारे परिसराची निरीक्षण करत असतो, माहिती मिळवत असतो आणि त्या निरीक्षण करून त्या निरीक्षणाद्वारे काही गोष्टींचा अर्थ काढत असतो. हा अर्थ काढताना जर चुकला तर आपल्याला आकलन योग्य प्रकारे झालं असं म्हणता येत नाही. तर यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात, त्यापैकी एक प्रकारचा प्रश्न मी खऱ्यावर दिलेला आहे. तर यामध्ये परमनंट हा शब्द आहे. परमनंट या शब्दातील अक्षरापासून पुढील पैकी कोणता शब्द तयार होत नाही. आता याच्यामध्ये पहा, पहिला पर्याय पी ए एन टी, दुसरा पर्याय एन ई ए टी, तिसरा पर्याय आहे आर ए टी, चौथा पर्याय आहे एम ओ आर ई. आता आपण जर निरीक्षण केलं की परमनंट या शब्दामध्ये ओ हे अक्षर आलेलं नाही, जास्त अवघड आल्यापेक्षा ओ अक्षर याच्यामध्ये आलेलं नाही, म्हणून मोर हा शब्द आहे होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 ते आपलं उत्तर आहे. ते आपण म्हणून